साल 1994 महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातून एक बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली. या ठिकाणी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. फक्त महिलाच नाही तर अल्पवयीन मुलींना सुद्धा या काळ्या धंद्यात ओढलं जात होतं. सुसंस्कृत महाराष्ट्रातला त्यावेळी एक मोठा धक्का होता. हे प्रकरण उजेडात आणलं ती एक महिला अधिकारी होती. नाव होतं मीरा बोरवणकर. हो, तेच जे सध्या चर्चेत आलंय. मात्र इतकीच त्यांची ओळख नाहीये. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. त्यांनी आपल्या पुस्तकातून खळबळजनक असे गौप्यस्फोट केलेत. देशात अनेक अधिकारी प्रशासकीय अधिकारी असे आहेत ज्यांचं नाव नेहमी त्यांच्या चांगल्या कामासाठी घेतलं जातं. माजी IPS मीरा बोरवणकर यांचं नाव सुद्धा महाराष्ट्रातल्या त्या कर्तबगार अधिकाऱ्यांमध्ये घेतलं जातं ज्यांना अंडरवर्ल्डचे डॉन सुद्धा घाबरत होते. राणी मुखर्जी स्टारर मर्दानी हा चित्रपट माजी IPS मीरा बोरवणकर यांच्या जीवनातील बेस्ट केसेसवर आधारित होता. त्या देशभरात सुपर कॉप म्हणून प्रसिद्ध आहेत आणि लेडी सिंघम म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. मीरा ह्या मूळच्या पंजाबमधील फाजिलका या जिल्ह्यातल्या आहेत. त्या 1981 बॅचच्या IPS अधिकारी असून सध्या त्या निवृत्त आहेत. मीरा यांचे वडील OP चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांची पोस्टिंग फाजिलका इथं होती. मीरा यांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण फाजिलका इथंच पूर्ण केलं. 1971 वडिलांची बदली झाल्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण जालंधरमधून केलं. माजी IPS किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांचे पती अभय बोरवणकर हे सुद्धा भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते. सध्या नोकरी सोडून ते व्यवसाय करतात. मीरा बोरवणकर यांनी IPS पद स्वीकारल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडरमध्ये पोस्टिंग मिळाली. मुंबईतील माफिया राजवट संपवण्यात मीरा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन टोळीतील अनेकांना तुरुंगात टाकून त्यांनी अंडरवर्ल्डमध्येही आपली दहशत निर्माण केली होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी अजमल कसाब आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला सुद्धा मीरा यांच्याच देखरेखीखाली फाशी देण्यात आली होती. IPS मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये एक मोठं सेक्स रॅकेट पकडलं होतं. यामध्ये शालेय मुलींपासून ते महाविद्यालयीन मुलींपर्यंत सर्वांनाच भारतात वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलं जात असल्याचं उघड झालं होतं. या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर मीरा देशभरात चर्चेत आल्या होत्या. राणी मुखर्जी स्टारर मर्दानी हा चित्रपट IPS मीरा बोरवणकर यांच्याच जीवनापासून प्रेरित आहे. त्यांचं पात्र चांगलं समजून घेण्यासाठी राणी मुखर्जी अनेक वेळा त्यांच्या घरी सुद्धा गेल्या आहेत. या अधिकाऱ्यांना भेट सुद्धा त्यांनी दिली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. लेडी सुपर कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IPS मीरा बोरवणकर यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलंय. मात्र आता त्यांच्या पुस्तकामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेचा हॉट टॉपिक बनल्यात. तुम्हाला मीरा बोरवणकर यांच्या या प्रवासाबद्दल आणि सध्या त्या ज्या मुद्द्यामुळे चर्चेत आल्या आहेत त्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी News18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.